नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक उपाय या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला जर पित्त, ऍसिडिटी, अपचन, कर्पट ढेकर येणे, छातीमध्ये जळजळ होणे, पोटामध्ये मुरडा येणे, खाल्यानंतर लगेच टॉयलेटला जायला लागणे, अशा प्रकारच्या जर व्याधी आपल्याला कायम होत असतील, सारख्या सारख्या होत असतील, तर नक्कीच ही अल्सरची लक्षणे असू शकतात किंवा आपल्याला काही कालांतराने हे अल्सरकडे घेऊन जाणाऱ्या व्याधी आहेत. मित्रांनो, अल्सर म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे तर पोटाच्या आतड्याला आतून जखमा होणे, याला अल्सर म्हटलं जातं. कधी कधी अपचनामुळे आपल्याला तोंडाचा अल्सर सुद्धा होतो, आपल्या शरीरातील उष्णता वाढली जाते. अल्सर जर आपल्याला पोटाचा झाला तर आपल्याला कधी कधी ऑपरेशन सुद्धा करावं लागतं, कारण या जखमा मोठ्या होतात आणि मग या भरून निघण्यासाठी जे आपण औषधं घेतो किंवा गोळ्या घेतो यामुळे त्या जखमा अजून मोठ्या होत चालतात आणि म्हणून आपल्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. तर या सर्व व्याधींवरती आज मी तुम्हाला एक अशी रेमेडी सांगणार आहे की ज्या रेमेडीचा उपयोग करून तुम्ही आपला अल्सर तर कमी करू शकता, परंतु आपल्याला जे रोज रोज होणारं पित्त आहे किंवा अपचन आहे, अजीर्ण होणं किंवा कर्पट ढेकर येणं, गॅस होणं, या सर्व व्याधी आपल्या मुळासकट नष्ट होण्यासाठी मदत होईल आणि परिणामी आपल्याला अल्सर होण्यापासून वाचता येऊ शकतं. यासाठी आपल्याला एकदम साधा आणि घरगुती उपाय करायचा आहे. मित्रांनो, ही रेमेडी कशी तयार करायची आहे आणि यामध्ये काय काय मिक्स करायचं आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणत्याही शंका उरणार नाहीत आणि जरी तुमच्या शंका असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर या रेमेडीसाठी आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे आपल्या किचन रूममध्ये सहजपणे उपलब्ध होणारा मुळा. तर हा जो मुळा आहे हा अँटी बॅक्टेरियल असतो. यामध्ये आपल्या शरीरातील बॅक्टेरिया बाहेर घालवण्याचे घटक असतात आणि त्यामुळे याला बॅक्टेरिया क्लिन्झर असं सुद्धा म्हटलं जातं. याचा पाला सुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो. मित्रांनो, तर आपल्याला हा जो मुळा आहे तर हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर हा मुळा जो आहे याचे काप काढून घेतल्यानंतर आपण ते बारीक किसणीमध्ये किसून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ते किसून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये हा मुळा किसून घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाकायची आहे. जर तुम्ही किसलेला मुळा हा 2 चमचे जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे खडीसाखर टाकायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 चमचे ही खडीसाखर यामध्ये मिक्स करायची आहे. खडीसाखर पूर्णतः बारीक करायची नाही, आपल्याला चावून खाता येईल अशा पद्धतीने ती बारीक करायची आहे. आणि हे मिश्रण जे आहे ते रोज सकाळी आपल्याला 21 दिवस अमोशपोटी हे मिश्रण खायचं आहे. हे मिश्रण खाल्यामुळे आपल्या ज्या अल्सरच्या जखमा आहेत तर त्या भरून निघण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर यामध्ये जी खडीसाखर असते तर ही खडीसाखर आणि मुळ्याचं जे मिश्रण आहे यामुळे तुमच्या तोंडाला जो वास येतो, दुर्गंधी येते, तोंडाला दुर्गंधी येण्याचं कारण सुद्धा अपचन हे असतं आणि ते सुद्धा तुमचं पूर्णतः नाहीसं होऊन जातं. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन उपायासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.